प्रमोद गोडे इयत्ता आठवी गणित। विद्यार्थी मित्रांनो, चौकोनाचा दुसरा प्रकार चौरस। ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात व सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात। आता या आकृतीमध्ये चौकोन एबीसीडी मध्ये सर्व कोनांची माप 90 अंशाची आहे आणि सर्व बाजू समान आहे म्हणून या चौकोनाला आपण चौरस असे म्हणतो। चौकोनाचा हा दुसरा प्रकार। आता या चौरसाचे गुणधर्म आपण पडताळून पाहू। त्यासाठी मी एक चौरसाचे दोन कर्ण काढले। आता या कर्णांची लांबी कर्कटकच्या सहाय्याने पडताळून बघू। दोन्ही कर्णांची लांबी समान आहे यावरून आपल्याला चौरसाचा पहिला गुणधर्म मिळतो, चौरसाचे कर्ण एकरूप असतात। त्याच्यानंतर चौरसाचे कर्ण एकरूप असतात। आता हे दोघ कर्ण परस्परांना ओ बिंदू छेदताय म्हणजे या ओ बिंदूमुळे या कर्णांचे दोन दोन भाग झाले, त्यांची लांबी आपण चेक करू कर्कटकच्या सहाय्याने। या कर्णाचे दोन भाग समान भाग झाले, तसेच या कर्णाचे सुद्धा दोन समान भाग झाले, म्हणजेच चौरसाचे कर्ण परस्परांना दुभागतात। हा चौरसाचा दुसरा गुणधर्म आहे, कर्ण परस्परांना दुभागतात। त्यानंतर हे कर्ण परस्परांना ज्या बिंदूत छेदताय तिथला कोन जर आपण मोजला तर तो बरोबर 90 अंशाचा दिसतोय, म्हणजे चौरसाचे कर्ण परस्परांशी काटकोन करतात। आणि त्यानंतर शेवटचा गुणधर्म, चौरसाचे कर्ण सम्मुख कोनांचे सुद्धा दोन भाग करतात, म्हणजे या कोनाच्या 45 अंश 45 अंश असे दोन दोन भाग या कर्णांनी केले, असे चार चौरसाचे गुणधर्म आहेत।